स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या चा आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सी पी मुंबई पोलीस भरतीविषयी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आपण आज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे सीपी मुंबईच्या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहे एक्झाम डेटा ठिकाणी मित्रांनो जारी झालेली आहे आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की एक्झाम डेटा ठिकाणी जारी झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हॉल तिकीट आली आहे आता सी पी मुंबईच्या ठिकाणी कटॉप कमी होणार की नाही होणार असा प्रश्न ठिकाणी विद्यार्थ्यांना पडलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो डबल फॉर्म आणखीन रद्द झाले की नाही झाले हाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे त्याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत कारण असे खूप सारे विद्यार्थी मित्रांनो ह्या मेट लिस्टमध्ये आहे की ज्यांनी डबल फॉर्म भरून मित्रांनो तरीसुद्धा त्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे आणि असे बहुसंख्य विद्यार्थी आहे की जे विद्यार्थी एक दोन मार्कासाठी ठिकाणी मित्रांनो बाहेर पडलेले आहेत आणि त्यांची ही शेवटची भरती आहे तरी त्यांना संधी मिळाली नाही आहे म्हणून विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांचे डबल फॉर्म भरले त्यांच्या ठिकाणी फॉर्म रद्द करण्यात यावे आणि जे विद्यार्थी एक दोन मार्कासाठी गेले आहेत त्यांच्या ठिकाणी नाव या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात यावे ज्यांचे मित्रांनो की शेवटची भरती जसं की मित्रांनो तेहतीस वर्षे त्यांचं कंप्लीट झालेलं आहे ही शेवटची भरती त्यांच्या आहे पुढील भरतीमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे असे मागणी विद्यार्थी वर्गाकडून के केली जात आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले राजसाहेबांना ठिकाणी भेटले असे भरपूर आणखी मित्रांनो सर्वांनी या प्रयत्न केले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आता जी काही लिस्ट लागलेली आहे तर ही लिस्ट मित्रांनो एकाच दहा प्रमाणामध्ये ठिकाणी लागलेली आहे तर ही लिस्ट मित्रांनो एकाच दहा प्रमाणात न लागता एकाच वीस प्रमाणामध्ये ठिकाणी लागली पाहिजे जेणेकरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल अशी मागणी ठिकाणी जोर दूर लागली आहे तर यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो सी पी मुंबईच्या टिकिनी जी नवीन मेरिट लिशडिकिनी जाहीर केली पाहिजे की नाही तुमचं मत तुम्हाला नक्की नोंदवायचे जर तुम्हाला वाटत असेल की सीपी मुंबईची टिकिनी नवीन मेरिट लिस्ट इक जाहीर झाली पाहिजे तर टाईप करासाठी किती कटॉप कमी केलं पाहिजे आणि नवीन लिस्ट जाहीर झाली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मेरिट लिशडिकिनी कमी नाही केली पाहिजे तर कमेंट बॉक्समन टाइप कसा की मेरिट कमी नाही केलं पाहिजे हे तुमचं मत तुम्हाला नोंदवायचे दुसरं मत मित्रांनो तुम्हाला नोंदवायचे की डबल फॉर्मेट किन रद्द केले पाहिजे की नाही सर्वांनी दोन मत नक्की नोंदवायचे जर तुम्हाला वाटत असेल की डबल फॉर्मेटिकन रद्द केले पाहिजे तर कमेंट बॉक्सन टाईप करा सराटिकेन डबल फॉर्म रद्द केली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की डबल फॉर्म रद्द नाही केले पाहिजे तर कमेंट बॉक्सनं टाईप करा सर टिकन डबल फॉर्म रद्द नाही केले पाहिजे सर्वांनी त्यांचं मत नक्की नोंदवा पहिलं मग तुम्हाला सांगितलं की सीपी मुंबईच्या ठिकाणी ऑफ कमी केलं पाहिजे की नाही मेट्री टिकीने कमी केलं पाहिजे की नाही हे तुम्हाला नोंदवायचे दुसरं मित्रांनो डबल फॉर्म रद्द केलं पाहिजे की नाही हे तुम्हाला तुमचं मत नोंदवायचे तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हा जर काही भेट लागलेली होती ही एकाच दहा प्रमाणामध्ये या ठिकाणी मित्रांनो भेट लागलेली आहे तर एकाच वीस प्रमाणामध्ये मित्रांनो नवीन मिळली लिस्ट ठिकाणी जाहीर केली पाहिजे की नाही हे तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी त्यांचं मत नक्की नोंदवायचं आहे आता आपण जी महत्त्वाची माहिती बघणार होती म्हणजे मित्रांनो सी मी मुची ऑल टिकीटायला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता एक्झाम डेट काय आहे नंतर मित्रांनो प्रकारे ही प्रोसेस होणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवतो पुरावेसेस जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर व्हिडिओवरती नवीन तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी तत्काळ या व्हिडिओला तसंच लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला नंतर पे मिळणार नाही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर नसे सर्वांनी आताच खाल्लेले लाल बटनवरती क्लिक करायचे ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही मित्रांनो नवीन अपडेट नाही आहे मुंबई पोलीस भरतीपैकी म्हणून सर्वांनी तात्काळ खाली लाल बटनावरती क्लिक करा ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी आताच खालतील लालबटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून तात्काळ सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता आपण पूर्ण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण लेखीने आले संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनी महत्त्वाचं लेखी मित्रांनो या ठिकाणी पत्र आले बघा डेट तुमच्या ठिकाणी जाहीर करण्यात आले डेट बघा या ठिकाणी दिले एकोणतीस चार दोन हजार तेवीस मित्रांनो आलं हे महत्वाचे पत्र आहे आता बघा मित्रांनो विषय काय तर विषय आहे पोलीस शिपाई पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस लेखी परीक्षेवर मित्रांनो हे पत्र आलेलं आहे तर बघा दिनांक एकोणतीस चार दोन हजार तेवीस रोजी मान्य पोलीस आयुक्त बृहन्मुंबई मुंबई यांनी सात मे व चौदा मे रोजी होणाऱ्या अनुक्रमे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस लेखी अनुषंगाने बैठकीचे मित्रणुकीने आयोजन केले होते सदर बैठकीत मित्रांनो माननीय पोलीस आयुक्त बृहमुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे तर बघा सूचना कशाप्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली आहे पहिली सूचना आहे लेखी परीक्षेच्या अनुषंगाने पोलीस केंद्र प्रमुख प्रवेशक व उमेदवार यांच्याकरिता माहितीपत्रक देण्यात येणार आहे सदर माहिती पत्रकात पत्र नमूद केल्याप्रमाणे परीक्षेदरम्यान कारवाई अडिकाने करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो संपूर्ण सूचना त्या पत्रामध्ये दिल्या असतील दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर बघितलं ही दुसरी सूचना तुम्हाला दिलेली आहे यामध्ये दक्षिण प्रादेशिक विभागात परिमंडळ एकमध्ये आठ परिमंडळ दोनमध्ये सात व बंदर परिमंडळात एक अशी एकूणित्र केंद्र केंद्र सदर सर्व केंद्रावर केंद्रा प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे कोणाची मित्रांनो पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे पर्यवेक्षक म्हणून पुढे बघत मालिकेत सांगितलेलं आहे ते म्हणजे असं मित्रांनो की संबंधित परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त यांनी सर्व केंद्रप्रमुख पोलीस निरीक्षक यांचे आजच बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे सांगितलेलं आहे नंतर बघा मित्रांनो ठिकाणी तुम्हाला हे सांगितलेलं आहे बघा यामध्ये सांगितलेलं आहे ज्या वर्गात मित्रांनो चोवीस उमेदवार असतील तेथे एक पर्यक्षक व जेथे चौदा चोवीसपेक्षा पेक्षा जास्त उमेदवार असतील तेथे दोन परीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो चोवीस उमेदवार जर असतील तर एक पर्वेक्षक आणि चोवीस प्लस म्हणजे मित्रांनो जर तुम्ही बघितलं चोवीस दोन्ही जर तुम्ही दुप्पट जर केलं मित्रांनो जसं की मित्रांनो या ठिकाणी पन्नास उमेदवार असतील किंवा मित्रांनो अठ्ठेचाळीस उमेदवारी असतील तर त्या ठिकाणी दोन परीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे पुढे बघा भरती परीक्षेकरिता उपलब्ध वर्गानुसार आवश्यक प्रवेशकापेक्षा दहा टक्के जास्त प्रवेक्षकांची निवड करावी जेणेकरून परीक्षेच्या जे दिवशी एखादा प्रर्वेक्षक उपस्थित राहू शकला नाही तर त्याच्याऐवजी पर्यायी अंमलदाराची प्रवेशक म्हणून नेमणूक करणे शक्य होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे अशा मित्रांनो ह्या सूचना या देखील तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत आता बघा परिमंडळातील परिमंडळीय पोलीस उपआयुक्त यांनी दिनांक एक पाच दोन हजार तेवीस रोजी वर्गावर पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात येणाऱ्या अंमलदारांकरिता प्रशिक्षण सत्र आयोजित करावे असे सांगण्यात आलेलं आहे नंतर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर दक्षिण व मध्य प्रादेशिक विभागात बहुतांश केंद्र हे महिला उमेदवारांकरिता देण्यात येणार आहे त्याकरिता महिला उमेदवारांच्या मित्रांनो चेकिंग करिता महिला अंमलदाराच्या ठिकाणी नेमणूक करावी असं सांगण्यात आलेलं आहे पुढे बघा मित्रांनो दहा आहे लेखी परीक्षेच्या दिवशी सकाळी पाच ते सात वाजता वाजेच्या दरम्यान नायगाव येथून लेखी परीक्षा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे सदर साहित्य आणण्याकरिता प्रत्येक पोलीस ठाण्याने पोलीस निश्चित दर्जाच्या अधिकारीची नेमणूक करून परीक्षा केंद्र हाय एक वाहन नायगाव येथे पाठवून साहित्य ताब्यात घ्यावे व सदरचे साहित्य सुरक्षितपणे व वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचेल याची दक्षता घ्यावी हे सांगण्यात आलं आहे अशा मित्रांनो ह्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आता यावर मित्रांनो तुमच्या लक्ष आलं असेल की तुमच्या ठिकाणी एक्झाम डेट जाई झाली ऑल टिकिट सुद्धा ठिकाणी आलं आहे आता मुद्दा आहे की मिडलिस्ट कमी होणार की नाही तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पाठपुरावा चालू आहे आणि आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो वारंवार तुम्हाला हेच व्हिडिओ पाहायला मिळतील की मिडलिस्ट कमी के केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर डबल फॉर्मेड किन रद्द केली पाहिजे अशी मागणी विज्ञानाची आहे तर त्या मागणीसाठी मित्रांनो आपला चॅनल या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण या ठिकाणी सर्व प्रकारचे मेहनत घेत आहोत पण तुम्हाला मित्रांनो ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे खूप सारे विद्यार्थी ट्विटसुद्धा सुद्धा करत आहे खूप सारे विद्यार्थी मित्रांनो कॉल करत आहे आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात आणून देत आहे की डबल फॉर्मे की रद्द केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मेन्टिकाणी कमी केली पाहिजे अशी बरीच शाडी की मागणी आहे तर त्यावर तुमचं काय मत मित्रांनो मेरिट कमी केलं पाहिजे की नाही सर्वांनी कमेंट बॉक्सून टाईप करायचं तुम्हाला वाटत असेल की मेरिट कमी केलं पाहिजे नवीन लिस्ट जाहीर केली पाहिजे तर टाईप करा की मेरिट कमी केलं पाहिजे डबल फॉर्म रद्द केले पाहिजे की नाही तेही तुम्हाला टाईप करायचं जर तुम्हाला वाटत असेल की डबल फॉर्म रद्द केले पाहिजे तर टाईप करा की डबल फॉर्म रद्द केले पाहिजे म्हणून सर्वांनी त्यांचं मत नक्की नोंदवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो असे खूप सारे विद्यार्थी की ज्यांचं वय मित्रांनो की तेहतीस वर्ष आहे किती तेहतीस वर्ष आणि ते मित्रांनो पुढच्या वर्षा ठिकाणी भरती देऊ शकणार नाही त्यांनाही यामध्ये संधी मिळाली पाहिजे अशा विद्यार्थ्यांची मागणी काही विद्यार्थी मित्रांनो एक मार्कासाठी किंवा दोन मार्कासाठी गेले आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी मागणी विद्यांची आहे कारण असे खूप बहुतांश विद्यार्थी की ज्यांना डबल फॉर्म भरून त्यांचं नाव ह्या मेटलिस्टमध्ये आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी डबल फॉर्म रद्द केले पाहिजे आणि असे जे विद्यार्थी की ज्यांची शेवटची भरती किंवा असे जे विद्यार्थी ज्यांची एक दोन मार्कासाठी त्यांची निवड झालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि एका सी प्रमाणामध्ये देखील नवीन मेड लिस्ट जाहीर केली पाहिजे अशा ठिकाणी मागणी दूर लागली आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्सून तुम्हाला नोंदवायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओ पुढे नवीन दे नेबीट घेऊन तोपर्यंत धन्यवाद